हाल ही में हुए चुनाव नतीजों पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि पहले विधानसभा हम जीते थे, इसके बाद लोकसभा भाजपा जीते, अब लोकसभा हम जीतेंगे। की छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि राजस्थान आम्ही मागच्या 2018 मध्ये जिंकलेले होते आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप त्या ठिकाणी त्यांचे जवळपास खासदार आलेत, त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की एक बदल लोकसभा केंद्राच्या सत्तेमध्ये निश्चितपणे ठरलेला आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की जुमलेबाजाचं सरकार आता लोकांना नको या पद्धतीची भूमिका आहे। ज्या घोषणा या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेल्या होत्या त्या आता अंमलबजावणी होते की नाही होत, तिथूनच तर सगळा वाद निर्माण होणार आहे। इथं धानाचा भाव 3100 रुपये त्यांनी जाहीर केला, गॅस सिलेंडर 450 रुपयाचा जाहीर केला, खूप गोष्टी त्यांनी घोषणा केलेल्या आहेत, त्या जुमले ठरू नयेत एवढंच आमचं मत आहे।